किचन में तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी बघणार आहोत, कॉटन कँडी मिल्कशेक। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया। कॉटन कँडी घेतली आहे मी इथे, एक ब्ल्यू कलरमध्ये आणि एक पिंक कलरमध्ये। तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही घेऊ शकता। दूध घेतले, मिल्कशेकच्या वरती आपल्याला डेकोरेशनसाठी मी स्प्रिंकल्स घेतले आहेत। तिथे मी पिंक कलर, नंतर रेनबो कलरचे बॉल आहेत आणि सिल्वर कलरचे बॉल्स। चला तर आता कृतीकडे जाऊया। सगळ्यात आधी मी कॉटन कँडी जी आहे ना ही उघडून घेते आहे। ते ना मिक्सरच्या भांड्यात मी कॉटन कँडी घालून घेणार आहे। ही अशीच गोड असते, त्याच्यामुळे मी ह्याच्यात काही वेगळी साखर घालणार नाही आहे। आता ह्यात ना मी एक ग्लासभर दूध घालून घेणार आहे आणि हे छान असं ब्लेंड करून घेणार आहे। आपलं कॉटन कँडी शेक रेडी झालं आहे, आता आपण हे सर्व करून घेतो आहे। छान असा ना पर्पल कलर आला आहे कॉटन कँडी शेकला। आता मी ह्याच्यावर कॉटन कँडी अशी ठेवते आहे। आता त्याच्यावर मी आपले स्प्रिंकल घालून घेते। अशा प्रकारे चिल्ड्रन्स डे स्पेशल कॉटन कँडी मिल्कशेक रेडी झाला आहे। तुम्ही तो नक्की घरी करून बघा आणि कसा झाला आहे ते कळवा। थँक्यू।